औरंगाबाद जिल्ह्यातील बहुचर्चित आणि लक्षवेधी ठरलेल्या वैजापूर विधानसभेच्या रिंगणात कोणता झेंडा घेऊ हाती अशी प्रश्नावली कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाली आहे. आगामी काळात ही परिस्थिती अधिकच भयानक तयार होण्याचे चिन्ह दिसत आहेत. कार्यकर्त्यांसमोर पेच निर्माण झाला आहे आणि चिकडगावकर या परिवारामध्ये काका विरुद्ध पुतण्या असं संघर्ष होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर व त्यांचे पुतणे याच पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकडगावकर यांनी पक्षाकडे विधानसभा निवडणुकीची उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे पक्ष पातळीवर हा पेच निर्माण झाला, परंतु स्थानिक कार्यकर्ते पेचात सापडले असून आता कोणता झेंडा हाती घेऊ असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. यानिमित्ताने चिकडगावकरांमधील भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळून येते की काय असं चित्र निर्माण झालंय. विधानसभा निवडणूक अद्याप 4 महिने दूर असली तरी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांना आतापासूनच उमेदवारीचे वेध लागले आहेत. सेनेसह भाजपमध्ये उमेदवारीसाठीची रस्सीखेच सुरू असतानाच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी ओढताण सुरू झाली आहे. 1995 राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडली आणि पहिल्याच निवडणुकीत माजी आमदार कैलासवासी कैलास पाटील चिकडगावकर यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. या विधानसभा निवडणुकीत चिकडगावकर विजयी देखील झाले होते. 1999 झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार आर एम वाणी यांनी चिकडगावकरांचा पराभव केला होता. 2001 भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांचा राजकारणात उदय झाला आणि 2004 काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत वैजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला जागा सोडण्यात आली होती. तत्पूर्वीच कैलास पाटील चिकडगावकर व भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांच्यातील भाऊबंदकीने उच्चार खाल्ली होती. वैजापूर तालुक्याचे नेतृत्व कोणी करायचे यावरून थोरल्या आणि धाकट्या चिकडगावकरांमध्ये वादाची ठिणगी पडून हा वाद विकोपाला देखील गेला होता. त्यामुळे 2004 झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोरल्या चिकडगावकरांनी धाकट्या असलेल्या चिकडगावकरांचा निवडणुकीत प्रचार न करता काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब ठोंबरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणे पसंत केले. या निवडणुकीत भाऊसाहेब पाटील चिकडगावकर अपक्ष उमेदवार होते. 2009 विधानसभा निवडणुकीत थोरले आणि धाकटे चिकडगावकर हे दोघेही अपक्ष उमेदवार म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकले. आता या निवडणुकीतही काँग्रेसचे डॉक्टर दिनेश परदेशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही बंधूंमधील हा वाद पराकोटीला जाऊन पोहोचला. 2014 विधानसभा निवडणुकीत चिकडगावकर बंधूंमधील वाद संपुष्टात आला, दिलजमाई झाली आणि दोघंही एकत्र आल्यानं भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांचा विजय सुकर झाला. आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. दरम्यान यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर व माजी आमदार कैलासवासी कैलास पाटील चिकडगावकर यांचे पुत्र अभयदादा पाटील चिकडगावकर या दोघा काका पुतण्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. स्थानिक कार्यकर्तेही चांगलेच भुसकळ्यात पडले आहेत. सेनेसह भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तोच कित्ता गिरवला जात असल्याचं पाहावयास मिळतं. अभय पाटील यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील वाढता जनसंपर्क पाहता ही विधानसभा निवडणुकीचीच नांदी होती असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, MH बिंदास न्यूज, वैजापूर, औरंगाबाद.